जळगाव जिल्ह्यात दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. त्यात जळगाव, अमळनेर, भुसावळ आणि पाचोरा हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 258 वर पोहोचली आहे. त्यामध्ये आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला असून 25 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी पाठविण्यात आले आहेत. 15 ते 20 दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा कोरोनामुक्त होऊन ग्रीन झोनमध्ये स्थान मिळेल असे वाटत असताना जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात कोरोनाच्या संसर्गाने विळखा घातला आहे. तथापि अलीकडे दिन आणि सिव्हिल सर्जन यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्याने आता सर्व बाजूने त्यांच्यावर टीकेचे भिडमार होत आहे. कोविड-19 रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल 4 ते 6 दिवसांनंतर मिळत असतो, कारण ते नमुने धुळ्याला पाठवावे लागतात. धुळे येथे किडे मेडिकल कॉलेजमध्ये संपूर्ण खानदेशाची ताण असल्यामुळे अहवाल प्राप्त व्हायला उशीर लागतो. त्यामुळे संशयितांपैकी कोरोना बाधितांचा आकडा कळायला विलंब होतोय. म्हणून संशयितासह कोरोना बाधितांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळेला मान्यता मिळाली अशी मागणी जोर धरून लागली आहे, परंतु अद्याप ती सुरू झालेली नाही. पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन ही प्रयोगशाळा सुरू करावी ही जनतेकडून मागणी होत आहे. एमसी न्यूज करिता महेंद्र चौधरी, धरणगाव.